नकरी निगा कुणबी न काढी तन कैसे हातासते किंवा मग मडे झाकुनिया करती पेरणी कुणबियाचे वाणी लवलाही तयापरी करा सोहितया आपोले जयासी फावले नरदेह किंवा मग संत तुकाराम महाराजांचा एक आणखी फेमस अभंग आहे बरे झाले देवा कुणबी केलो नाही तर दंभेचे असतो मेलो म्हणजे अशा बऱ्याच कितीतरी अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्याला कुणबी या नावानं उच्चारलंय उल्लेख त्याचा केलेला आहे कुणबी म्हणजे शेतकरी आणि मग शेतकऱ्याचा उल्लेख कुणबी या शब्दानं केला गेला आहे आजही या कुणबी शब्दावरनं बराच घोळ गोंधळ चालू आहे आणि बऱ्याच लोकांना कुणबी हा शब्द प्रचंड खालच्या दर्जाचा वाटायला लागतो कुणबी म्हणजे कुणबटी अशा पद्धतीनं त्या आहे अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख केला जातो पण खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर पातळीवरती आम्ही शेतकऱ्याला खूप मोठेपण देतो खूप हुशारख्या मारतो इथले राजकीय नेतेसुद्धा शेतकऱ्यासाठी आम्ही हे करू ते करू शेतकरी म्हणजे राजा आहे त्यांच्या भाषणातले जर वाक्य तुम्ही ऐकले ना तर असं वाटायला लागतं की खरा राजा इथला हे एकूणी नाही हे बाकीचे सगळे गुलाम लोक आहेत इथला खरा राजा शेतकरी आहेत इतकं प्रचंड मोठं वर्णन शेतकऱ्याचं त्या राजकीय भाषणामध्ये सुद्धा केलं जातं शेतकऱ्याची मतं गोळा केली जातात आणि स्वतःचं राजकारणाची पोळी त्याच्यावरती भाजली जाते आम्ही शेतकऱ्याला देशाचा राजा म्हणतो म्हणजे कुणबी हाच देशाचा राजा आहे असं खऱ्या अर्थानं सांगायचं झालं पण आज आम्हाला तो शब्द उच्चारताना खूप खालच्या दर्जाचा वाटायला लागतो का काय की आणि म्हणूनच की काय इथल्या राजकीय व्यवस्थेतले काही लोकंसुद्धा त्याच्यावरती बोलायला लागतात की, की आम्हाला ते कुणबी वगैरे नको आम्ही आमच्या वरच्या जातीतले आम्ही अशा पद्धतीनं त्याचा उल्लेख केला जातो मला राजकीय या त्या गोष्टीवरती बोलायचं नाही परंतु शेतकरी त्या शेतकऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आमचा कधी बदलणार आहे का नाही कुणबी म्हणजे फाटक्या तोटक्या अवस्थेतला सर्वसामान्य शेतकरी हीच व्याख्या कधीपर्यंत जगाला सांगायची तो जगवतोय तो, तो उगवतोय कमी पैशात देशासाठी धान्य विकतो आहे इथल्या लोकांच्या भुका भागवण्याचं काम महान काम तो करतो आहे त्याच्यामुळं तो प्रचंड मोठा आहे त्याचं अस्तित्व एका कुणब्याचं अस्तित्व हे आभाळापेक्षाही मोठं आहे आणि म्हणूनच की काय तुकाराम महाराज लिहितात की मडे झाकुणी याकरती पेरणी कुणबी वाणी लवला मड झाकून आधी वावरात तिफन घेऊन पेरणी करणारा या जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा आणि त्याचं नाव म्हणजे कुणबी शेतकरी